तर नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी प्रथमदर्शनी घातपाताचा संशय नसल्याचा खुलासा केल्यानंतर नीलिमाच्या मृत्यूचे गुढ कायम राहिले. नीलिमा चव्हाण प्रकरणी संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते. रत्नागिरी पोलिसांकडून समाधानकारक तपास न झाल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र पसरत आहेत. त्यातच आता रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दापोली दौऱ्यावर आले असता नीलिमा चव्हाण प्रकरणी सीआयडी चौकशी संदर्भात आपण गृहमंत्र्यांशी बोलणार असून हे प्रकरण आता सीआयडीकडे जाईल असे सांगितले. माझ्या त्या समाजातील सुद्धा वेगवेगळ्या संघटनांनी संपर्क केला. मी त्याच दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांची चर्चा केली, त्याच्यानंतर दोनदा चर्चा केली. तपास त्यांचा योग्य रीतीने त्या ठिकाणी सुरू असं त्याने मला सांगितलं. पण जनभावना लक्षात घेता जर हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी जनतेची मागणी असेल तर मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी मी नक्की करेन. Thank you.